नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, तर आज बघा ही भजी बनवलं होतं, गव्हाच्या शेंगाची भाजी, मनाखात्या बाई तो शाबू भात चपात्या केल्या होत्या का? तर तुमच्या व्हिडिओ मधून समजलं असेल, आत्यांना जाऊन एक महिना झाला, माशी जीव घातलं म्हणजे त्या जेवल्या का नंतर हिंदी भाऊजी जेवलं, ती परंपरा असते की हे पोरं बघा कशी करायला ती. मी तुम्हाला बोलते तर ही मधनच ताट वळून वळून माझ्या समोरच आणते. शांत आपण तिथं बस. तर ती माशी जेवायला म्हणजे ह्यांची मामी होती गावातली, तर मग त्यांना ठेवलं होतं. मग ती नंतर आम्हाला पण काय एवढं नवीन माहिती नाही, मग आम्ही विचारलं त्यांनाच, त्यांना सांग विचारून आम्ही काय ते केलं. त्या जेवण आताच गेल्या ह्यांनी घालवा गेले, तर आम्ही आता जेवण करून गेलोय. म्हणजे योगी ताई पण जेवून गेले, आजी जेवून गेले, आम्ही तिघीच मागे राहिले, पूजा ताई, मी आणि आमची ताई. तर पूजा ताईंना म्हणलं आज साडी घाला, ड्रेस तर काय तुम्ही रोज रोजच घालता म्हणलं साडीत, पण आम्हाला बघू द्या तुम्ही कसं दिसताय म्हणून त्यांनी खास माझ्यासाठी साडी घातली. त्यांना कोणी विचारलं तर ती सांगते त्याला वहिनी साडी घाल म्हणले म्हणून मी घातली. तर मला त्यांनी साडी घातली म्हणून आवडलं बरं का. आणि खरंच बघता बघता असं दिवस असं झाल्यानंतर बघता बघता कसं जाते ती समजत पण नाही. सकाळी ही लक्षात आलं आम्ही लवकर उठलो आज स्वयंपाक लवकर करायचा म्हणून, पण ती विचार म्हणत आल्यानंतर खरंच अक्षरशः डोळं भरून आलं. तुम्हाला सांगायचं तर हे मी तर एक तास म्हणजे शांत बसा म्हणलं ते चांगलं नसतं आज माशांचं घालायचं. तासभर कम्प्लीट तासभर रडतच होत होती. तरी योगिताच्या मालकाने म्हणजे दादांनी ही तरी समजूत घातली, आजीनं आमच्या, पण त्यांना समजूत घालण्याऐवजी त्यांना समजवाय गेलं का आपल्याला रडायला. त्यामुळं काय म्हणणं पण खरं ह्या वेळेस कसं मला ते कुठल्या शब्दात सांगू ते समजत नाही. विचार जरी केला तरी होत आहे, कारण आम्ही जे आत्यांच्या आवडीचं पदार्थ बनवला, आत्यांना आमच्या भजीला आवडायचं. तुम्ही मागच्या व्हिडिओ मधून बघितलं आमच्या आत्या भजी किती करायच्या, पाटी पाटी भरून भजी करायच्या. शाबू आवडायचा आमच्या आत्यांना, बटाटो घालून केलेलं. गुरुवारचा गुरुवार असायचा, रविवार असायचा, म्हणून म्हणलं आज गुरुवार आहे, शाबू करूया वाटीवर. आपण जे जे पदार्थ केलेत ते आम्ही त्या मावशींना खायला दिलं, जे नाशिक म्हणून आम्ही जेवायला त्यांना. तर ती पण म्हणजे आपल्याला आपल्यापेक्षा मोठी माणसं चार गोष्टी चांगल्या सांगते, त्या पण आपण धरून चाललं पाहिजे. त्यांनी सांगितलं की तुम्ही एका विचारानं राहावा, जावा जावा, नवरा बायको म्हणा, दीर भाऊजी म्हणा, त्यांचं सांगणं ही बरोबर होतं, काहीतरी आपल्याला हितापुताचं सांगते. तर आपण लक्षात धरून ते चांगलंच ठेवलं पाहिजे. कुणी आपल्याला वाईट सांगितलं तर ती नाही धरलं पाहिजे. आपण चांगल्या ज्या गोष्टी आहेत तीच फक्त आपण धरल्या पाहिजे. आणि आमच्या आत्यांची पण ही शिकवण. तर पूजा ताईला आल्यापासून आमच्या भाकरी चपात्या बघून त्यांच्या घरची आठवण आली आईची. त्यांना मी म्हणलं आमच्या आत्या जर असतं तर तुम्हाला लय म्हणजे तुम्हाला घरची आठवण झाली नसती तर आई कशी जाय असंच वाटलं असतं म्हटलं. कारण आमच्या आत्याचा स्वयंपाक जेवा खावा म्हणायची पद्धत, जे कोण आमच्या इथं अगोदर आत्या असताना जीवन गेले त्यांना समजायला माहितीये. जरी माझं जेवण तर किती प्रेस करायच्या ती जेवा खावा. मी काय तुमच्या घरी तीन तीनदा येणार आहे काय जेवा खावा म्हणायला, ही काय तोपर्यंत माझ्या हातचा खावा. त्याच्या बोलण्या बोलण्यात पॉइंट होत, मी खावा म्हणते तर खावा, माझ्या माघारी कोण खावा म्हणते का नाही, असं ती एक दोन व्हिडिओ मध्ये सुद्धा म्हणले, तुम्ही ऐकून पण असाल ते शब्द. पण माघारी एवढ्या लवकर होईल आम्हाला वाटलंच नव्हतं की त्यांच्या माघारी आम्ही खाऊ लगेच घालील कुणातरी. कारण त्यांच्या समोर जरी आम्ही कुणाला करून खाय घातला असत तरी पण चाललं असतं. पण ती देवाला आमचं सुखी कुटुंब छान कुटुंब आवडलं नाही. आणि महिना पण कसा झाला, दिवस पण कसं महिन्यातलं 30-31 दिवस कसं गेलं ती पण आम्हाला समजलं. एखादा आनंदाचा क्षण असला ना, किती क्षण म्हणजे किती वेळ लागतो की दिवस, आजचा दिवस, उद्याचा दिवस, तो दिवस जात नाही पटपट. पण ह्या गोष्टीचा दिवस कसं गेलं तिचं आम्हाला समजलं नाही. तर
आता आम्ही जेवण करतोय, होत आले थोडा थोडंच राहिलंय, एवढंच खायला लागले आता. भजी खाल्लं दोन चार झालंय आता जेवण. तुझ्या ताईचं पण झालं उरकलंय आता. मी पण घेते, माझं पण झालं असतं. पण हे मी तुमच्यासोबत बोलत बोलत नुसतं चुरतच बसली याला. अजून काय भाजी बात झाली तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.